नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी, शरद पवारांच्या भेटीनंतर आता देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी पोहोचलेले आहेत। एकनाथ खडसे मुंबईत होते, मात्र त्यांची सून खासदार रक्षा खडसे यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतलेली आहे। एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर इथल्या घरी रक्षा खडसे यांची भेट घेतलेली आहे। एकनाथ खडसे मुंबईत आहेत, देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेस शिवसैनिकांनी मुक्ताईनगर येथे देवेंद्र फडणवीस यांचा ताफा देखील अडवला होता। सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, त्यानंतर ते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी पोहोचले। मात्र एकनाथ खडसे मुंबईत होते, मात्र तरी देखील एकनाथ खडसे यांच्या घरी त्यांनी भेट देऊन त्यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतलेली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शरद पवार यांची देखील भेट घेतली होती। हा सत्तेचा मंत्र त्यांनी नक्कीच दिला असेल, त्यांना सत्तेचा मंत्र अशा प्रकारे दिला असेल कदाचित, की ज्या प्रकारे विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करतो आहे किंवा सरकारच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतो आहे, हे असंच जर विरोधी पक्ष करत राहिला तर पुढली 100 वर्ष विरोधी पक्षाची सत्ता महाराष्ट्रात येणार नाही, हे नक्कीच पवार साहेबांनी त्यांना सांगितलं असेल। नेते देवेंद्रजी पवार साहेबांना भेटायला गेले होते, पवारसाहेब आजारी झाल्यानंतर स्वतः देवेंद्रजींनी पण स्पष्ट केलेलं आहे की ही सदिच्छा भेट होती, त्याशिवाय कुठल्याही राजकीय हद्दी असं नाही। पवारसाहेब खूप आजारी आहेत आणि त्याच्यामध्ये कमी लोकांना भेटायला परवानगी आहे, त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी बहुधा सुप्रियाताईंना विनंती केली की मला 1-5 मिनिटं शुभेच्छा म्हणून भेटायचं, अशी ती भेट झाली। आता पवारसाहेबांची एकूण आरोग्याची स्थिती ज्या प्रकारची आहे त्याच्यामध्ये असं कोणी धाडसच करणार नाही की त्यांच्या या स्टेजला जाऊन पॉलिटिकल चर्चा करावी। एकही खोड आपल्याला जिवंत दिसत नाही, पूर्णपणे सगळे त्या ठिकाणी कोसळलेले आहेत आणि 100% केळीचं नुकसान झालेलं आहे। आणि मी शेतकऱ्यांशी चर्चा केली तेव्हाच त्यांची अपेक्षा आहे की एकतर विमा कंपनीनी सरसकट या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, शिवसैनिकांनी मुक्ताईनगर येथे देवेंद्र फडणवीस यांचा ताफा देखील अडवला होता। सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवला होता।